ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. काटेतळी येथून पोलादपूर एसटी स्थानकामध्ये चरई गावात जाण्यासाठी पोलादपूर बोरावळे एसटी बसमध्ये बसण्यासाठी गाडीत चढणाऱ्या वृद्ध महिलेच्या उजव्या हातातील प्रत्येकी एक तोळा सोन्याच्या दोन बांगड्या सराईत चोरट्यांनी कापून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. यापूर्वी पोलादपूर एसटी स्थानकातून एका आदिवासी महिलेचे बाळ चोरीला गेले होते. पोलादपूर तालुक्यातील चराई हनुमानवाडीतील वृद्ध महिला सुनंदा दिनकर सकपाळ ही काटेतळीला गावदेवीच्या पूजेला आली असता तिथे मुक्काम करून त्यांच्या चुलत बहीण वनिता रामदास सकपाळ हिच्यासोबत सकाळी चराई येथे जाण्यासाठी पोलादपूर एसटी स्थानकामध्ये आल्या. यावेळी पोलादपूर बोरावळे गाडीची वाट बघत थांबल्या. तेथे बोरावळेला जाणारी एसटी बस साधारणतः 9 वाजता आली असता दोघी गाडीमध्ये बसण्यासाठी चढत असताना 3 व्यक्ती दरवाजातच उभ्या होत्या. त्यामुळे त्यांचा गाडीत चढण्यात अडथळा होऊन वनिता सकपाळ हिने तुम्ही गुंड आहात काय, गाडीत चढायचे नसेल तर आम्हाला अडचण का करता असे सुनावले तर त्यांनी कंडक्टर नसल्याने आम्ही उतरत आहोत असे सांगून तिघेही मराठी भाषेतच उत्तर देत गाडीतून उतरले. दोघीही गाडीमध्ये बसल्या. त्यावेळी सुनंदा सकपाळ यांना त्यांच्या उजव्या हातातील 2 सोन्याच्या बांगड्या नसल्याचे लक्षात आले. यावेळी गोऱ्या रंगाचा उंच पुरा व काळे हाफ टी शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेला दाढी वाढलेल्या इसमासह अन्य 2 व्यक्तींचा या चोरीत सहभाग असल्याचा संशय यावेळी वृद्ध महिलेने व्यक्त केला आहे. पोलादपूर एसटी स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरी करणाऱ्या व्यक्तींबाबत तपास लावण्याचे आव्हान पोलादपूर पोलिसांसमोर असून या चोरीवेळी पोलिसांनी तातडीने पोलादपूर शहरामध्ये विविध दुकानांमध्ये चौकशी करून चोरटे शहरामध्ये आले अथवा परस्पर महामार्गावरून फरार झाले याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान वृद्ध महिलेने तिचा मुलगा शंकर सकपाळ याच्यासोबत चर्चा करून पोलादपूर पोलिसांकडे या चोरीची रितसर फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत जाधव हे करत आहेत. वनिता रामदास सकपाळ. आम्ही एसटी स्टँडवर बसतो. बसल्याच्या नंतर 9 वाजता गाडी लागली. गाडीत आम्ही बसायला जाण्यापूर्वी त्या लोकांनी सगळा घोळका जात न 5-6 लोक होते. गाडीमध्ये 3 लोक चढली. 3 लोक चढल्याचे आम्हाला वर चढून देई नाही. आम्ही त्यांना म्हणलो की तुम्ही गुंड आहात, तुम्ही वर गाडीत चढू नका, आम्हाला म्हातारे लोकांना चढू द्या, वर तुम्ही खाली उतरा. तर ते वर चढत खाली उतर असे 2 वेळा केला. तिसऱ्या वेळेला ते मी वर चढलो. ते खाली उतरल्यानंतर ते आम्ही बसायला गेलो सीटवर, तेव्हा आमच्या लक्षात आले की आमच्या बांगड्या गेल्या असं. आणि त्यांचा लांब दाढी आहे, तीन इंची लांब दाढी आहे आणि गोल उभाचार आहे, काले टी शर्ट घातलेला आहे आणि वर्नर गहू वर्नर आहे आणि उंच आहे. नाव माझं सुनंदा दिनकर सकपाळ. काटेतळीवरून पोलादपूरला आम्ही आल्यानंतर आमच्या गाडीचा अलाऊन झाला म्हणून आम्ही एसटीत बसायला गेलो. तिथं जरा आम्हाला धक्क्याबुक्क्या करून हातातल्या बांगड्या माझ्या कट करून त्यांनी काढून घेतल्या. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.